नमस्कार शेतकरी बांधवांनो, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय परभणीमधील ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अभ्यासत्रातील मी शेटे आशिष दिलीप आपले सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी बांधवांनो, शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणजे पशुपालन. यामधून शेतकऱ्याला आर्थिक मदत होत असते. त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आज आपण गोठ्याची स्वच्छता आणि डिसइन्फेक्शन कसे करावे याचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. लागणारे साहित्य: झाडू, गमेला, डिसइन्फेक्टंट, पावडे, बादली, फवारणीचा पंप, या सर्व गोष्टींची गरज भासते. सर्वात आधी फावड्याच्या साह्याने गोठ्यातील शेण गोळा करून घ्यावे. त्यानंतर झाडूच्या साह्याने संपूर्ण गोठा स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर सर्व गोठा पाण्याने धुवून घ्यावा. 10 लिटर पाण्यामध्ये 1 ml डिसइन्फेक्टंट मिसळून घ्यावे. तयार झालेले द्रावण संपूर्ण गोठ्याला पंपाच्या साह्याने फवारावे. आता आपण याचे फायदे बघूया. क्लिनिंग केल्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांचे आरोग्य चांगले राहते. डिसइन्फेक्टंटचा वापर केल्यामुळे रोगजनक पातळी कमी होते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करण्यास विसरू नका. धन्यवाद.